मी आपल्या सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल आणि ते केले. आणि नंतर त्याचं म्हणणं आहे की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ती भेटायला आली. म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो. तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती, त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं. भांडणामध्ये त्या जागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली. फोटो मी बघितलेले नाही आहे. तो त्या तिचा मोबाईल पण आमच्याकडे अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे आणि याने डिलीट केलेले फोटोचं पण रिट्रीव करायचं काम चालू आहे. बरोबर. त्याचं कसं आहे की तो ती जेव्हा रिस्पॉन्ड करत नाही किंवा जो काही राग आहे तर तो सांगायचा की मी आपल्या सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल आणि ते केले. आणि नंतर त्याचं म्हणणं आहे की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ती भेटायला आली. म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो. नाही असं 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 तो काही बोललेला नाही अजूनपर्यंत की त्याने कोणाला सांगितलं होतं. त्याने केलं आणि तो निघा आणि तसंही तो जाणं येणं करायचं, त्याच्यामुळे आला आणि परत गेला, एवढाच तो विषय होता. नाही नॉर्मल असावे त्याचं तसं हे नाही. 23 आला सकाळी 11 वाजता. इथून निघाला नाही तो, घरी नाही गेला, नातेवाईकाकडे गेला आणि तिथून मग तो त्याला लक्षात आलंच असेल तोपर्यंत तो लपायसाठी त्याने जे काही त्याला मार्ग पर्याय उपलब्ध होते ते त्याने करण्याचा प्रयत्न केला. ते तेव्हाच ऑफ झाला त्याच दिवशी सेम डेला. त्याच्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी. अँगल तो त्याला कम्युनल देण्याचा म्हणजे असं काही विषय इथं अजूनपर्यंत काही दिसत नाही. चर्चा काही जरी असल्या तरी हा केवळ एकमेकांच्या संपर्कात आहे असं आता तरी दिसतंय. आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये ज्या गोष्टी जसे जसे पुढे येतील त्या आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू, पण सध्या तरी तसं काही दिसत नाही आहे. सो बेसिकली यांचा जरी परिचय असला एकमेकांशी डिसीजचा आणि ॲक्युजचा तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती, त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं. भांडणामध्ये त्या जागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली. त्याला आपण टेक्निकल ॲनालिसिसनुसार आत्ता सांगितलं की 29 तारखेला सकाळी ताब्यात घेतलं, ॲट्रॉसिटीचं सेक्शनची वाढ करून ॲट्रॉसिटी कोर्टात हजर केलं, 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बँगलोरला चल अशा प्रकारचा तगादा तो लावत होता ज्याला ती रिस्पॉन्ड करत नव्हती आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल अशा प्रकारे धमकी देऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता भेटायला. कुठे जिथे कुठे टाकलाय ते आमचं काम चालू आहे त्याच्यावरती. हत्या उसी स्पॉट पे वो गए वही उनकी बातें हुई और वही पे गुस्से पे उसने घटना हुआ. नाही आता सध्या आम्ही त्याला तिथून पकड म्हणजे त्याच्याकडाकडे राहायला जाऊ न सांगता तिथून तो इकडे जा तिकडे जा असं करत तो फायनली ज्या डेस्टिनेशनला गेला तिथून आम्ही त्याला लोकेट केलेला आहे. 24 तारखेला हे त्याच्या म्हणण्यानुसार जुईनगर रेल्वे स्टेशनला भेटले. माहिती त्याच्याबद्दल मी का सांगू शकत नाही कारण ते फोटो मी बघितलेले नाही आहे. तो त्या तिचा मोबाईल पण आमच्याकडे अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे आणि याने डिलीट केलेले फोटोचं पण रिट्रीव्ह करायचं काम चालू आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीची होती हे मला आम्ही ह्या ठिकाणी नाही सांगू शकत आपल्याला. पण जे काही असेल त्याच्यामध्ये मुद्दा हा आहे की तिची इच्छा नसताना तिला कुठल्या तरी गोष्टीची भीती दाखवून बोलवणे आणि याच्यातनं कृत्य करणं हे बेकायदेशीर कृत्य आहे, त्याच्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे. पण कट झाला तो राहणार यस ते त्याच दरम्यानची गोष्ट आहे. मी जे म्हटलं आपल्याला की जर आपण 1-1.5 तासाचं पकडलं सोबत ते होते त्याच वेळेसची गोष्ट आहे ती. त्या मित्राला फोन केल्यानंतर त्याचा फोन त्याने उचलला नाही कारण तो जॉबवर होता ड्रॉवरमध्ये होता म्हणून तिने त्या मित्राच्या काकाला फोन केला. काकाला फोन केल्यानंतर हा परत त्या नंबरवरती ट्राय करत होता त्याच्या म्हणण्यानुसार तिचा नंबर लागत नव्हता किंवा ती उचलत नव्हती म्हणून त्याने परत ह्या मित्राला कॉल करून कळवलं की असा तिचा फोन आला तो जरा बघताय काय मी रेंजमध्ये नाही आहे नीट. आता ते काय की त्यांचा तो कौटुंबिक विषय असल्यामुळे आम्ही विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण अजूनपर्यंत तशी काही माहिती आमच्याकडे नाही आलेली आहे. आईवडिलांचं
चिकित्स आता सध्या अजून आय गेस बोर्डावरती ती आलेली आहे का? नाही अजून नाही आली, सबमिट झालेली चार्जशीट जुलै किती सांगता तुम्ही? नाही त्याची माहिती अजून नाही आहे नक्की कधी एन बी डब्ल्यू निघाला, तर मी तुम्ही सांगताय आता ते माझ्या लक्षात आलं, मी चेक करतो ते. बरोबर. त्याचं कसं आहे की तो ती जेव्हा रिस्पॉन्ड करत नाही किंवा जो काही राग आहे तर तो सांगायचा की मी आपली सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल, आणि त्याने केले. आणि नंतर त्याचं म्हणणं की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ती भेटायला आली, म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो. पहले दिन क्या 24 तारीख को मुलाकात हुई थी, उस दिन भी कोई अनबन हुई थी, और अगर 24 को अनबन हुई थी तो फिर 25 को लड़की क्यों राजी हुई, और इस दरमियान क्या किसी फ्रेंड को भी उसने घटना जिस दिन घटी उस दिन फोन किया था, वो फ्रेंड मोहसिन था क्या या कोई और था, उसका स्टेटमेंट भी लिया गया है क्या? स्टेटस अभी ऐसा है कि 24 तारीख को एक्विस्ट के बोलने के हिसाब से वो हाफ डे लेके उसे मिली है जूही नगर रेलवे स्टेशन के करीब करीब, और 25 तारीख को भी उसने उसे मिलने के लिए बुलाया. लड़की उस दिन जाने के लिए राजी नहीं थी, बट इसने जो मैंने जिससे इससे पहले कहा है कि इसने धमकी दी कि मैं फ़ोटो अपलोड कर दूंगा जो उसने फेसबुक पे अपलोड करके बाद में डिलीट किए हैं, तो इसके वजह से लड़की उसे मिलने भी गई, जिसके बाद झगड़े में ये हत्या हुई है. बीच में वो लड़के का भी संपर्क उसके दोस्त से भी हुआ है ऐसा दिख रहा है हमें, और जो उसने बताया कि मैं उसे मिलने जा रही हूँ जो भी है, उसके दौरान भी उसने अपने फ्रेंड को भी कुछ फ़ोन किया था जिसमें मैं मुझे थोड़ा छोड़ा हुआ यहाँ से मैं अटकी हुई हूँ, इस तरह की कुछ बातें उनके बीच में हुई है. वजह का अभी कुछ भी इसके बारे में मालूम नहीं है, क्योंकि इंट्रोगेशन जो है सिर्फ अभी एक्यूस्ट का ही हो रहा है. इस सभी इंसिडेंट के बारे में सिर्फ एक्यूस्ट को और डिसीज को दोनों को ही पता था. एक्यूस्ट से जितनी मालूम मिली इस हिसाब से वो चाहता था कि उसके साथ लड़की डिसीज जो उसके साथ बैंगलोर जाए, जिसके लिए लड़की मना कर रही थी. अभी इसके बारे में कोई जानकारी नहीं है कि लाउड ट्रायंगल लेके क्या टैटू के बारे में, तो आपने जैसे कहा कि जो नाम का बोला है वो टैटू के बारे में हमें जानकारी है ऑलरेडी, वो इसमें आता ही है इंक्वेस्ट पेंशन नाम में. सर ये जानना चाहेंगे कि आरोपी जब पकड़ में आया तो उसने कुछ ऐसी बातें बताई कि झगड़े की मेन क्या वजह थी और क्यों उसने चाकू से वार कर दिया? लड़की उसे मिलना नहीं चाहती, जैसे 24 तारीख को मिली, 25 तारीख को सुबह से उसको बोल रहा था कि मुझे मिलने आ, लड़की जिसके लिए मना कर रही थी, लड़की मिलने जा नहीं रही थी, फिर उसने फेसबुक पे फोटो अपलोड की, फिर आई और उसको बार बार यही बोल रही थी कि तू तो फोटो को डिलीट कर, ये फोटो क्यों रखे, जिसकी वजह से उनका झगड़ा हो गया, और झगड़े में जब गुस्से में उसने उसको मारा है ऐसा उसका बोलना है. अभी जो वेपन बरामद होता है जनरली जो यूज होता है उसे एविडेंस एक्ट के तहत बरामद किया जाता है. अभी डॉक्यूमेंटरी उसका क्या चल रहा है फिलहाल अभी मैं यहाँ बैठ के नहीं बोल सकता हूँ, पुलिस स्टेशन का इन्वेस्टिगेशन चालू है, नेचुरली पुलिस कस्टडी उसे आज ही मिली है, तो ये सब इन्वेस्टिगेशन का पार्ट है आगे का. शुरुआत से जब स्कूल पीरियड की आपने बात बताई उसको उसके फ्रेंड थे